किसान सन्मान योजनेच्या नोंदणीत सातारा राज्यात दुसरा आला असून 9,78,570 सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. 11 शेतकऱ्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बांगुडे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यात मधुकर गार्डे, करंजे सातारा, सौ कार्तिकी क्षीरसागर, धामनेर तालुका कोरेगाव, महेंद्र जाधव, नलवडेवाडी तालुका खटाव या शेतकऱ्यांसह इतरांचा यात सहभाग होता. या कार्यक्रमाची ही चित्रफीत. शेतकऱ्यांच्या जीवनात सातत्याने नेमकं हेच घडतं. कधी ओला दुष्काळ आहे, कधी सुका दुष्काळ आहे, कधी शेतात उत्तम पीक आहे तर बाजारात दर नाही, कधी बाजारात दर चांगला आहे तर शेतात पीक नाही. या समस्या सातत्याने येतच राहतात. पण या सगळ्या समस्यांचा मुकाबला करत या शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य करावं आणि किमान त्याला आधार द्यावा यासाठी खरं तर या पंतप्रधान किसान सन्मान निधीची संकल्पना सरकारनं निर्माण केलेली आहे. आतापर्यंत ही सगळ्यात महत्वाकांक्षी आणि पहिली योजना असेल जी शेतकऱ्यांच्या खात्यावर सरळ थेट पैसे जमा करेल. खरं तर आज आपण देशाचा विचार केला तर आज पंतप्रधानांनी तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये त्यांच्या खात्यावर त्यांच्या एका क्लिकनी जमा झाले. महाराष्ट्रापुरता विचार केला तर 15-16 कृषी जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 1,53,00,000 शेतकरी आहेत आणि त्यापैकी साधारण 80% म्हणजे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. आपल्या पुणे विभागाचा जर विचार केला तर साधारण 37,00,000 आपल्याकडे शेतकरी आहेत. त्यातले अत्यल्प आणि अति अल्पभूधारकांचा विचार केला तर 84% शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आणि सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 9,78,570 शेतकरी हे सातारा जिल्ह्यात आहेत. त्यापैकी 8,00,000 शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. तसे हे 6,000 रुपये जे 3 टप्प्यात तुम्हाला मिळतील, आज त्याचा पहिला टप्पा आपल्या खात्यावर 2,000 रुपयाचा जमा झाला आणि अडचणीच्या वेळी ज्यावेळी बी बियाणे घ्यायचं आहे पण खिशात पैसा नाही त्यावेळी हे 2,000 रुपये त्याचं महत्व आपल्याला त्यावेळी कळेल. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना या सगळ्या समस्यांतून बाहेर काढण्यासाठी ही योजना त्या पद्धतीनं महत्वाकांक्षी ठरेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणे या सगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सबल आणि सक्षम करण्यामध्ये आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. कारण निश्चितपणे जसं पंतप्रधान मगाशी भाषणामध्ये म्हणाले की सुरुवात आहे, ही सुरुवातच आहे असं आपण समजूया आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना या सगळ्या देशाच्या पोषिंद्याला अधिकाधिक उभं कसं करता येईल त्या दृष्टीनं आपण वाटचाल करूया. सातारामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरचे जास्त शेतकरी आम्ही पीएम किसान मध्ये नोंदवलेले आहे. त्यांची सगळी माहिती, त्यांच्या अकाउंट नंबर, त्यांच्या आधार क्रमांक, त्यांच्या मोबाईल क्रमांक सह त्यांची अचूक माहिती आम्ही पीएम किसानचे जे पोर्टल आहे भरलेली आहे आम्ही ऑलरेडी. आणि ह्या योजनेचा एक दुसरा जे खूप सुंदर ते आहे की केंद्र शासनाकडून ते पैसे सरळ तुमच्या अकाउंट मध्ये येणार आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आपली माहिती व्हेरीफाय करा आणि आपली माहिती द्या. प्रेसला भी विनंती आहे की आपण सुद्धा या बाबतीचा खूप प्रचार प्रसार करावा, कारण जेणेकरून सातारामध्ये एबीबी शेतकरी लाभार्थी या योजनातून वंचित राहता काही कामा नाही.